नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाइंड पूर्वपरीक्षा 2024 21 सप्टेंबर 2023 हे स्टडी टार्गेट आहे। याच्या आधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्व जे 1 सप्टेंबरपासून आपल्या स्टडी टार्गेटचे जे व्हिडिओ सुरू आहेत ते तुमचे सप्टेंबर एंडपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजेत, ठीक आहे। जर तुम्ही नवीन आलेला असाल चॅनलवरती तर तुम्ही कधीपासून पण सुरू करू शकता, पण जे झालेले स्टडी टार्गेटचे जे व्हिडिओ ते सप्टेंबर एंडपर्यंत तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत, ठीक आहे। तर बघा आजचं स्टडी टार्गेट काय। तर पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर अर्थशास्त्र आपला विषय, अर्थशास्त्रासाठी संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबे, ही दोनच पुस्तक तुम्हाला अर्थशास्त्रासाठी व्यवस्थितरित्या वाचायचे आहेत, ठीक आहे। तर याच्यामध्ये दारिद्र्य आपला चॅप्टर ऑलरेडी संपवलेला आहे पॉवर्टीचा, त्याची तुम्हाला उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहेत। आता यातले सब पॉईंट्स कोणते होते तर त्यासाठी तुम्हाला आधीचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला बघावे लागतील, ठीक आहे। नंतर बेरोजगारी हा चॅप्टर संपलाय, याची सुद्धा उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करा। दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना, याची सुद्धा उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करा। त्याच्यासाठी सांगतो की आपल्या चॅनलशी तुम्ही जुळले जा लवकरात लवकर, नंतर वेळ निघून गेल्यानंतर काही सुद्धा उपयोग होणार नाही त्याचा। त्याच्यामुळे त्या त्या महिन्यातले टार्गेट त्या त्या महिन्यामध्ये पूर्ण करण्यासाठी तुम्ही 100% प्रयत्न करा। जे तुम्हाला सब पॉईंट सांगतोय ते त्या दिवशी वाचून ह्या पुस्तकामधून व्यवस्थितरित्या संपवायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे। तर आज एक आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय ज्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्हालाच काय करायचं आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, ह्याच्यामध्ये उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत याची डिटेलमध्ये माहिती आणि त्याची सूत्र काय असतात हे उत्पन्न काढण्यासाठी किंवा उत्पादन काढण्यासाठी खर्च काढण्यासाठी हे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे। किरण देसलेंचा भाग एक मधून वाचा, रंजन कोळंबे यांच्या पुस्तकामधून वाचा। नंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमापाचे प्रकार, याच्यामध्ये घटक उत्पन्न कुठले असतात आणि गैरघटक उत्पन्न कुठले असतात तर याची एक माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची। तिसरा पॉईंट आहे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे GNP बद्दलची माहिती वाचून घ्यायची। नेट नॅशनल प्रॉडक्ट NNPची माहिती वाचून घ्यायची आणि नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट NDPची माहिती वाचून घ्यायची। या तिघांमध्ये काय फरक आहे, यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे व्यवस्थितरित्या एकदा वाचून घ्या। त्याच्यानंतर GDP आणि GNP ह्याच्यामध्ये फक्त हे डिटेलमध्ये न वाचायचं, त्याच्यामध्ये अंतर्गत शक्ती आणि बहिर्गत शक्ती म्हणजे काय, ठीक आहे, आणि संख्यात्मक आणि गुणात्मक आकलन हे कसं होतं GDP आणि NNPनुसार। फक्त तुम्हाला एवढेच एक दोन मुद्दे जे आहेत ह्याच्या क्लिअर करायचे आहेत की GDP असेल तर अंतर्गत शक्ती काय दाखवतं, बहिर्गत शक्ती काय दाखवतं, संख्यात्मक आणि गुणात्मक आकलन आपण GDP आणि GNPवरनं कसं करू शकतो। तर हे जे मुद्दे आहेत हे फक्त राष्ट्रीय उत्पन्नाच्या चॅप्टरमधून तुम्हाला आज व्यवस्थितरित्या वाचून त्याच्या नोट्स प्रॉपरली बनवायचे आहेत। तर हे झालं इकॉनॉमिकचं टार्गेट। पुढे बघा सामान्य विज्ञानमध्ये या, सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला संदर्भ पुस्तक वापरायचं आहे दीपस्तंभ पब्लिकेशनचं, लुसेंटचं पुस्तक आणि 11-12 स्टेट बोर्ड आणि NCERTचं पुस्तक वापरायचं आहे। वनस्पतीशास्त्रमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण हा चॅप्टर तुम्ही संपवलाय, त्याची तुम्हाला उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे। याच्यातले सब पॉईंट बघायचे असेल तर तुम्ही आधीचे झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ सगळे एकदा बघून घ्या। त्याच्यानंतर वनस्पती उती आपला सुरू आहे, त्याची विभाज्य उती तुम्ही काल अभ्यासलेली आहे, त्याची तुम्हाला इथं उजळणी करायची आहे। आणि आज तुम्हाला स्थायी उतीची माहिती जी आहे ती बघून घ्यायची आहे वनस्पती उतीमधल्या चॅप्टरची। स्थायी उतीचे दोन प्रकार आहेत, सरळ उती आणि जटिल उती, ठीक आहे। सरळ स्थायी उती आणि जटिल स्थायी उती, तर ह्या व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायच्या ह्या स्थायी उतीच्या बद्दलची माहिती, ठीक आहे। तर हे तुम्हाला दीपस्तंभ पुस्तकामधून आधी वाचा, त्याच्यानंतर मग लुसेंटमध्ये या आणि मग 11 and 12 NCERTचं त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन तुम्हाला करत जायचे आहे। नंतर प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण याची तुम्हाला उजळणी आणि MCQची प्रॅक्टिस आहे, हे कंटिन्युअसली करायची आहे। मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था तुम्ही संपवले, मानवी रक्ताभिसरण संस्था संपवले, त्याची तुम्हाला उजळणी करायची आहे। रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना चॅप्टर संपलाय, मूलद्रव्याचा आवर्ती वर्गीकरणाचा चॅप्टर संपलाय, त्याची तुम्हाला उजळणी आणि MCQ करायचे आहे। याच्यातले सब पॉईंट पाहायचे असेल तर स्टडी टार्गेटचे व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नंतर भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी चॅप्टर संपलाय, उजळणी, त्याच्यावरची गणिताची प्रॅक्टिस आणि MCQची एक्झाम्पल्स जे MPSCने विचारलेले असतील ते किंवा तुमच्याकडे जे काही या चॅप्टरशी रिलेटेड जे काही MCQs असतील हे तुम्ही नक्कीच सोडवा। त्याच्यानंतर प्रकाश हा दुसरा आपला चॅप्टर आहे ह्या फिजिक्समधला। आज तुम्हाला काय करायचं आहे, प्रकाशीय घनता, ताऱ्यांचे लुकलुकणे, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर सूर्य दिसणं, मृग जळ आणि पूर्ण आंतरिक परावर्तन, हे जे 5 मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत हे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे। प्रकाशीय घनता, ताऱ्याचं लुकलुकणं, सूर्योदयापूर्वी, सूर्यास्तानंतर सूर्य, मृग जळ आणि पूर्ण आंतरिक परावर्तन व्यवस्थितरित्या वाचून घ्या। तर हे झालं सामान्य विज्ञानचं टार्गेट। पुढे बघा राज्यशास्त्र, राज्यशास्त्रासाठी संदर्भ पुस्तक कुठले वापरायचे, M लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे यांचं संदर्भ पुस्तक वापरायचे आहे। बरं बघा आता घटनेची निर्मिती चॅप्टर संपलाय, याची उजळणी करा।
राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य हा चॅप्टर संपलाय, याची उजळणी करा. राज्यघटनेची मूलभूत संरचना हा सुद्धा चॅप्टर संपवला आपण, याची उजळणी करा. राज्यघटनेचा सरनामा चॅप्टर संपलाय, याची उजळणी करा. आणि आता संघ राज्य आणि त्याचं क्षेत्र हे हा जो चॅप्टर आहे सुरू आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काल राज्याचा संघ हा मुद्दा वाचला, त्याची उजळणी एकदा करून एकदा ओव्हरलुक करून घ्या. आणि आज तुम्हाला पुनर्रचनेबाबत संसदेचे अधिकार ह्या चॅप्टरमधला हा तुम्हाला वाचायचा आहे. बरं, वाचता आधी एम लक्ष्मीकांतमधून वाचा, त्याच्यानंतर रंजन कोळमेमधून हा मुद्दा वाचला. जर काही डिफरन्स बसला तरच व्हॅल्यू ॲडिशन करा, अदरवाईज सेम तुम्ही ते ठेवून त्याच्यात नोट ज्या आहेत त्या बनवू शकता. ठीक आहे, तर राज्य रचनेबाबत संसदेचे अधिकार हा मुद्दा तुम्हाला या चॅप्टरमधला वाचायचा आहे. 73वी घटना दुरुस्ती तुमचा चॅप्टर संपलाय, उजळणी करायची. 74वी घटना दुरुस्ती हा चॅप्टर संपलाय, उजळणी करायची आहे. आणि पंचायत राजविषयक विविध समित्या, आता हा आपण चॅप्टर नवीन चालू करतोय, तर त्याच्यामध्ये आज तुम्हाला वसंतराव नाईक समितीबद्दल डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आहे. वसंतराव नाईक समितीबद्दल डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आहे. बरं, संदर्भ पुस्तक कुठले वापरायचे, किशोर लोटेंचं संदर्भ पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं पॉलिटी आणि पंचायतचं टार्गेट. त्याच्यानंतर भूगोलामध्ये या, भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल याच्या संदर्भ पुस्तक वापरायचे आहेत. ए बी सौदी, कोळंबे किंवा द्वीपस्तंभ मधलं कुठले एक वापरा. भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा द्वीपस्तंभ आणि माजिद हुसेन, आणि जगाच्या भूगोलासाठी ए बी सौदी. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या भूगोलामधून महाराष्ट्राची प्राकृतिक रचना हा चॅप्टर तुमचा संपलाय आता. त्याचीच तुम्हाला जे आहे ती उजळणी करायची, जास्तीत जास्त तो उजळणी करा महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेची. आणि दुसरा चॅप्टर आपण सुरू करतो ज्याचं नाव आहे महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला तर सुरुवातीला प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. कोळंबे किंवा दिवसांच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला एक चार्ट दिलेला असेल. तर महानगरपालिका किती आहेत, कुठल्या विभागामध्ये किती महानगरपालिका असतील, नगरपालिका किती आहेत, नगरपंचायती किती आहेत, कुठल्या आहेत त्या मेन, कटक मंडळे किती आहेत, कुठे आहेत, कुठल्या कॅन्टोनमेंट झोनमध्ये किती कटक मंडळे आहेत, ह्याची एक स्टॅटिक माहिती ही सगळी तुम्हाला बघायची आहे. आणि प्लस जिल्हा परिषदा किती आहेत महाराष्ट्रात, स्टॅटिक इन्फॉर्मेशन पाहिजे. जिल्हा परिषदा किती, कारण हे पंचायत राजमध्ये आपले सगळे विषय डिटेलमध्ये आपण शिकणारच आहे. पण राजकीय आणि प्रशासकीय रचना आपल्याला बघताना, पहिल्यांदा राजकीय रचना जी आहे ते बघताना आपल्याला ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बघणं गरजेचं आपलं, म्हणजे प्रशासकीय रचना वगैरे बघताना. महानगरपालिका किती आहेत, कुठे आहेत, किती आहेत, त्यांची नावं काय आहेत, नवीन कुठल्या महानगरपालिका स्थापन झालेल्या आहेत, नगरपालिका किती आहेत, त्यांची संख्या किती आहे, कोणकोणत्या आहेत, त्यांची नावं, नगरपंचायती किती आहेत, कटक मंडळी किती आहेत, त्यांची नावं, हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि स्टॅटिक पार्टमध्ये जिल्हा परिषदा किती आहेत महाराष्ट्रात, पंचायत समिती किती आहेत, ग्रामपंचायती किती आहेत, ठीक आहे, प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्रामध्ये, फक्त नावं आणि त्यांची संख्या, तालुके किती आहेत, ठीक आहे, नगरपालिका किती आहेत, जिल्हा परिषदा किती आहेत, महाराष्ट्रातील जिल्हे किती आहेत टोटल, यांची फक्त नावं तुम्हाला माहिती, संख्या फक्त माहिती पाहिजे. महापालिका किती आहेत, नगरपंचायत किती आहेत, पंचायत समिती किती आहेत. ओके, तर हे काय झालं, हे सेम स्टॅटिक पार्टमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आज तुम्हाला संपवायच्या आहेत. ठीक आहे, ह्या गोष्टी सगळ्या आजच्या आज तुम्ही संपून घ्या, स्टॅटिक पार्टमध्ये सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर करून घ्या. नंतर भारताच्या भूगोलाला तुम्हाला सेमच आहे, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, केदारी किनारी मैदानी प्रदेश, भारतीय बेटे, हे पाचच्या पाचचे जे विभाग सांगितलेत हे तुम्ही सेमच ठेवायचे आहे, हे व्यवस्थितरित्या एकदा वाचून घ्या. जगाच्या भूगोलामध्ये भूरूपे, हिमनदीचे खनन आणि संचनामुळे तयार होणारे जे काही भूरूपे आहेत हे व्यवस्थितरित्या वाचून त्याची उजळणी तुम्हाला करायची आहे. तर हे झालं भूगोलाचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे या इतिहासामध्ये, इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताच्या इतिहासाचे जे कंबाईन चॅप्टर आहेत ते आपण आधी सुरुवातीला संपून घेणार आहे. तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठाळे यांचं पुस्तक वापरायचं आहे. आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स यांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. तर आदिवासी चळवळ तुम्ही चॅप्टर संपवलाय, वाचून घ्या. शेतकरी चळवळ तुम्ही चॅप्टर संपवलेला आहे, याची उजळणी करून घ्या. ट्रेड युनियन चळवळ संपला, सगळा चॅप्टर संपवलाय, याची उजळणी करा. आता यातले सब पॉईंट बघायचे असेल तर तुम्हाला आधीचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्हाला बघायला लागतील. यासाठी तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या, नंतर खूप लेट होईल. ठीक आहे, नंतर चौथा जो चॅप्टर आहे क्रांतिकारी चळवळी, हा आपला चॅप्टर सुरू आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बंगालमधील क्रांतिकारी चळवळी अभ्यासल्या, पंजाबमधील क्रांतिकारी चळवळी अभ्यासल्या, अमेरिका आणि इंग्लंड येथील भारतीयच्या क्रांतिकारी चळवळी अभ्यासल्या, त्याच्या उजळणी करत चला. सतत 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 त्याच्या उजळणी करायचे. आणि आज तुम्हाला काय करायचं आहे, क्रांतिकारी चळवळीच्या अपयशाची नेमकी कारणं काय होती, क्रांतिकारी संघटना संस्थापक आणि त्याची स्थापना वर्ष, हिथे एक चार्ट दिलेला असतो प्रत्येक पुस्तकामध्ये, तो चार्ट व्यवस्थितरित्या रीड करून घ्या. आणि जे काही क्रांतिकारकांची वृत्तपत्र होती ते वृत्तपत्र कोणी चालू केलं, त्याचं नाव काय होतं, कधी चालू केलं, ह्याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती जी असणं हे तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे सगळे व्यवस्थित तीन मुद्दे जे आहेत हे व्यवस्थितरित्या सर्वांनी वाचून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारचं इतिहासाचं टार्गेट आहे. आणि गणित आणि बुद्धिमत्तामध्ये या, गणितासाठी आपलं टार्गेट सेट आहे वैवारी आणि रेल्वे, हे दोन चॅप्टर्स तुम्हाला गणिताचे क्लिअर करायचे आहेत. आणि बुद्धिमत्ताचे दिशा आणि घड्या, हे दोन चॅप्टर तुम्हाला सप्टेंबर एंडिंगपर्यंत जे आहे हे तुम्हाला संपवायचे आहेत. ठीक आहे, तर गणित आणि बुद्धिमत्ताला तुम्हाला सचिन ढवळे आणि संदीप आरगडे यांचं पुस्तक तुम्हाला इथे वापरायचं आहे. ज्या चॅप्टरसाठी तुम्हाला ज्या पुस्तकामध्ये मेथड सूट वाटते त्याच चॅप्टरसाठी तेच पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे, चालू घडामोडीसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 या महिन्यातील चालू घडामोडी या सप्टेंबर एंडिंगपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे. प्रत्येक महिन्याला दोन दोन महिन्याचं करंट अफेअर्स आपल्याला डिवाइड होऊन येईल, त्याच्यामुळे दोन दोन महिन्याचं करंट अफेअर्स जरी तुम्ही बॅकलॉग असाल तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही स्टिक राहा,
करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपले या जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 टाकणं आपलं सुरू आहे. नक्कीच तुम्ही बघत चला. जवळपास 90 कन्सेप्ट तुमच्या आजपर्यंत क्लिअर करून घेतलेले आहेत. ह्या जानेवारीमधल्या 90 आणि फेब्रुवारीमधल्या 90 चालू घडामोडी ज्या आहेत ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या, ठीक आहे, बघून घ्या. आळसपणा सगळा सोडून द्या, व्हिडिओ बघा. एक एक मार्क करंट अफेअर्सचा महत्त्वाचा आहे जो तुमची पूर्व परीक्षा काढून देण्यामध्ये तुम्हाला निश्चितच सहाय्य करतो. तर चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅग्झिन वाचायचं तुम्हाला मंथली, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपलं एमपीसी टाइम्सचं यूट्यूब चॅनल जे आहे हे तुम्ही कंटिन्युअसली फॉलो करत चला ह्या करंट अफेअरच्या सेशनसाठी, ठीक आहे. 15 प्रश्न असतात कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला, प्लस त्या विषयाशी निगडीत जर 5 प्रश्न पडले तर हेच प्रश्न 20 पर्यंत जातात. म्हणजे जवळपास 100 पैकी 20% वेटेज इथेच तुमचं पडून जातं. मग उरलेल्या सर्व विषयातून तुम्हाला 40 मार्क्स पडत नाहीत, ओके. तर त्याच्यामुळं युटिलाइज करणं, कुठल्या विषयावरती भर द्यायचा, कसे मार्क्स स्कोर करायचा, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत नक्की जुळले जा. स्टडी टार्गेटचे व्हिडिओ मनापासून सर्वांनी फॉलो करा. निश्चितच तुम्हाला 2024 फायदा जो आहे तो 100% होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करा. तर भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.